19 पासून 24 पर्यंत मी माझा संपर्क कधी कमी होऊ दिला नाही. लोकांच्यासाठी मी 24/7 अवेलेबल आहे. नैसर्गिक आपत्ती असेल, लोकांचे दररोजचे प्रश्न असतील, विकास कामं असतील, रुग्णसेवा असेल, या सातत्याने मी देत आलो. त्यामुळे निश्चितपणे मला असं कधी वाटलं नाही की आपण आमदार नाही आहे. आणि एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला काम करत असताना पद जरी नसलं तरी कामाच्या माध्यमातून लोक काम करत असताना मानसन्मान लागतात. आम्ही महायुतीचं आमचा बॉन्ड एवढा घट्ट आहे की याच्यामध्ये कोणत्या पक्षाच्यापेक्षा हा महायुतीचा उमेदवार आहे. चंद्रेंद्र नक्के कुणाची उमेदवारी हे अजून महायुती डिक्लेअर करणार आहे. जो उमेदवार ज्या ठिकाणी जाहीर होईल त्याच्यामागं हा महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा आहे. की निवडणूक जी होईल ही जातीपातीच्या राजकारणापेक्षा ह्या बाजूला ठेवून ज्या सरकारनं किंवा ज्या पक्षानं महायुतीनं या ठिकाणी विकासाची कामं लोकांच्यापर्यंत नेलेत, सर्वसामान्यांच्या घटकांमध्ये योजना पोचवलेत, या कामाच्या जोरावर ही निवडणूक होईल. त्यामुळे मला वाटते की महायुतीच्या या उमेदवारांच्यावरती निश्चित पद्धतीने मराठी समाजसुद्धा महायुतीच्या माध्यमातून मागे मागले. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. आम्ही सर्वच महायुतीचे पक्षाचे घटक आहोत. मी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या शिवसेनेच्या पक्षाच्या मध्ये काम करतो. भाजप आमचं मित्रपक्ष आहे. महायुतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी अजितदादा गट, आर पी आठवले गट ही आमची सगळी महायुती गट आहे. आणि याच्यामध्ये आम्ही महायुतीचं आमचा बॉन्ड एवढा घट्ट आहे की याच्यामध्ये कोणत्या पक्षाच्यापेक्षा हा महायुतीचा उमेदवार आहे. चंद्रेंद्र के कुणाची उमेदवारी ही अजून महायुती डिक्लेअर करणार आहे. जो उमेदवार ज्या ठिकाणी जाहीर होईल त्याच्यामागं हा महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा आहे. ह्याच्यामध्ये शिंदेसाहेबांचा पक्ष, भाजप पक्ष, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी हे पक्ष जरी वेगळे असले तरी हे सगळ्यांचं अंग एकच आहे. उमेदवार हा महायुतीचाच आहे हे समजून, स्वतःच्या पक्षाचा उमेदवार हे समजून आम्ही सगळी कामाला लागतो. महायुतीमध्ये सर्वच पक्ष आहेत. महायुतीमध्ये शिवसेना आहे, भाजप आहे, राष्ट्रवादी आहे, आर पी आठवले गट आहे, जोगेंद्र कवाडे गट आहे, जनसुराज्य आहे. प्रत्येक पक्षाला तिकीट मागण्याचा अधिकार आहे असं काही नाही. म्हणजे भाजपमध्ये पण तिकीट मागू शकतात, आमच्या पक्षामध्ये उमेदवार इच्छुक होऊ शकते, प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येकजण उमेदवार मागायचा त्या ठिकाणी इच्छुक होऊ शकतात. आणि शेवटी महायुती ज्यावेळी जो निर्णय घेईल त्या निर्णयाला पायी करून आम्ही त्या ठिकाणी काम करणार आणि आम्ही सगळे एकत्र येऊन काम करणार. लोकशाहीमध्ये वेगवेगळे पक्ष निर्माण करणं, त्यांच्या ध्येयधोरणं असणं, त्यांची काही उद्दिष्ट असणं याच्या आधारावर, विचाराच्या आधारावर महाशक्ती नवीन तिसरी आघाडी या ठिकाणी जरी निर्माण झाली तरी प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळं तिसरी आघाडी जरी झाली तरी आज आंबेडकर साहेबांनी, प्रकाश आंबेडकरांनी पण घोषणा केली की मी या ठिकाणी सर्व जागा लढवणार आहे. मला वाटते की मनसेनं या ठिकाणी सांगितलं की मी आघाडी सर्व जागा लढवणार आहे. त्या महाशक्ती या ठिकाणी निर्माण झाली असली तर निश्चितपणे की कामाच्या माध्यमातून आज महाराष्ट्रातल्या नागरिकांना माहीत झालं आहे की महायुतीचं सरकार हे लोकांच्या घराघरापर्यंत पोचलेलं आहे, विकासात पण पोचलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ही निवडणूक जी होईल ही जातीपातीच्या राजकारणापेक्षा ह्या बाजूला ठेवून ज्या सरकारनं किंवा ज्या पक्षानं महायुतीनं या ठिकाणी विकासाची कामं लोकांच्यापर्यंत नेलेत, सर्वसामान्यांच्या घटकांमध्ये योजना पोचवलेत, या कामाच्या जोरावर ही निवडणूक होईल. आणि निश्चितपणे माहिती सरकारच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांना माहितीच्या आम्हाला वाटतंय की आम्हाला किती आघाड्या असू देत, कोणी असू देत, प्रत्येकाच्या आघाड्या असतील, सरकारला माहितीला कुठेही धोका नाही आहे. माहिती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विजय. मनोज रांगेसुद्धा या ठिकाणी मराठी समाजाच्या, मराठी लोकांच्या आरक्षणासाठी काही प्रश्न मांडतायत. जे प्रश्न मुख्यमंत्री आणि महायुतीच्या मार्फत 10% आरक्षण दिले गेलेलं आहे. फक्त विषय एवढाच आहे की कोणत्या पद्धतीनं आरक्षण राहिलं पाहिजे, कुणाचं आरक्षण दुसऱ्याचं न आरक्षण कमी होता हे आरक्षण महायुती सरकारनं दिलं गेलेलं आहे. आणि मला वाटते काम करण्याच्यामध्ये मनोज जोरांगे ते योगांसाठीच काम करत असतील, तर निश्चित पद्धतीनं त्यांनी आघाडी केली, त्यांनाही तो वाव आहे. ते या लोकशाही पद्धतीमध्ये या ठिकाणी उमेदवार उभं करू शकतात. निश्चित आहे की मी आपल्याला सांगितलं आज मराठी समाजाच्या मुलांना या ठिकाणी 10% आरक्षण मिळेल. SCW आपल्या ठिकाणी आपल्या लोकांना या ठिकाणी आरक्षणाचा लाभ घेता येतो. मला वाटते की सारथी असेल, बाटी असेल, या ठिकाणी अण्णासाहेब महामंडळ असेल, याच्यामार्फत मराठी युवकांना काम देण्याचं काम महायुतीच्या सरकारनं केलेलं आहे. त्यामुळे मला वाटते की महायुतीच्या या उमेदवारांच्यावरती
निश्चित पद्धतीने मराठी समाजसुद्धा माहितीच्या माध्यमातून मागे मागले. 2009-14 होतो ते अनेक विकास कामं केली. 2009-14 जवळजवळ 325 कोटीची मी कामं विकासाच्या माध्यमातून आणली. 2014-19 800 कोटीच्या आसपासची विकासाची कामं या मतदारसंघामध्ये आली. ठीक आहे, लोकशाही 19 ते 24 मला काम करायला मिळालं नाही, परंतु निश्चित पद्धतीनं या ठिकाणी 19-24 मी माझा संपर्क कधी कमी होऊ दिला नाही. लोकांच्यासाठी मी 24/7 अवेलेबल आहे. नैसर्गिक आपत्ती असेल, लोकांचे दररोजचे प्रश्न असतील, विकास कामं असतील, रुग्णसेवा असेल, या सातत्याने मी देत आलो. त्यामुळे निश्चितपणे मला असं कधी वाटलं नाही की आपण आमदार नाही आहे. आणि एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला काम करत असताना पद जरी नसलं तरी कामाच्या माध्यमातून लोक काम करत असताना मानसन्मान लागतात. आणि मला वाटते मला या 2 वर्षामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महायुतीच्या माध्यमातून जवळजवळ 96 कोटीचा निधी ह्या 6 वर्षामध्ये या ठिकाणी मी आणलेला आहे. वेगवेगळ्या वैद्यकीय उपचारांच्या मी जवळजवळ 145 लोकांना मोफत उपचारासाठी मुख्यमंत्री सहायताने अनेक उपचारांची मदत या ठिकाणी मिळून दिली. त्यामुळे माझं व्हिजन 2014 जात असताना या ठिकाणी महायुती सरकारचं जे व्हिजन आहे, महायुतीच्या आघाडीचं जे महायुतीचं जे योजन आहे, तेच व्हिजन मी पुढं घेऊन जाते. परंतु या मतदारसंघामध्ये अनेक गोष्टी ज्या मागं गेल्या या 5 वर्षामध्ये, मग या ठिकाणी ट्रामा केअर सेंटर असेल, काही स्वतंत्र तालुक्याची निर्माती असेल, महसूलची ऑफिस या ठिकाणी असेल, क्रीडा संकुल असेल, त्या ठिकाणी खरं म्हणजे ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये क्रीडा पंढरी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण कुस्ती, नेमबाजी, प्रशिक्षण शिबिर, खो खो, कबड्डी या अनेक गेम्स आहेत की जिथे लोकांनी आंतरराष्ट्रीय पत्रकारितेत चमक दाखवलेलं आहे. तर आपण सातत्यानं हिऱ्याचा सत्कार करतो, परंतु हिऱ्याला पैलू पाडायचं काम म्हणजे जिथं प्राथमिक सुविधा आणि वेगवेगळ्या ॲकॅडमीज होतील की ज्याच्या माध्यमातून आपली लहान मुलं या ठिकाणी ऑलिम्पिक लेवलला तयार करायचं म्हणत या ठिकाणी माझा आहे. निश्चित पद्धतीनं या विभागामध्ये रोजगार निर्मितीसाठी मोठे प्रकल्प आणणं या दृष्टीनं माझे काम आहे. पायाभूत सुविधा आता प्रत्येक ठिकाणी व्हायला लागले, रस्ते प्रत्येक गावोगावी जायला लागलेले आहेत. या ठिकाणी ब्रिजेसची कामं मोठी झालेली आहेत. आपण आता समोर वेला हा नॅशनल हायवे नितीन गडकरी साहेबांनी चंद्रकांत दादांच्या काळामध्ये आम्ही हा नॅशनल हायवे केला, तो मंजूर आज गोव्याला जोडणारा हा रस्ता आहे. तसं माझ्या मतदारसंघामध्ये तीन प्रमुख रोड आहेत. एक भोगाधिकारकडे जाणारा रोड आहे तो कूरपर्यंत आहे, तो या ठिकाणी हॅमच्या खाली आपण तो घेतला, तो 70 कोटीचं काम जवळजवळ पूर्णत्व आला आहे. हा रस्ता आता नॅशनल हायवे म्हणून आला आहे आणि पलीकडं पण एक नॅशनल हायवे व्हायला आहे. त्यामुळं या ठिकाणी दळणवळणाची कामं चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी झालेली आहेत. मला वाटते रोजगारा प्रमुख लोकांना, तरुणांना रोजगार उपलब्ध करणं, खेळाडूंना पुढं घेऊन जाणं आणि त्याचबरोबर रोजगार उपलब्ध करणारी पिढी निर्माण करणं की ज्याच्या माध्यमातून अनेक आपल्या विभागातील लोकांना उद्योग व्यवसायाकडे प्रवृत्त करण्यासाठी ज्या ज्या शासनाच्या योजना असतील त्या त्यांच्यापर्यंत पोहोच करणं, या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला अनेक भरीव काम करायचं आहे. या दृष्टीनं माझं व्हिजन आहे. ते व्हिजन घेऊन मी या ठिकाणी माहितीचा सरकारचा अजेंडा घेऊन मी या ठिकाणी पुढे निघालो. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनलला सबस्क्राईब करा.